नमस्कार मित्रांनो, हे आहे बीडीचं नवीन रेल्वे स्टेशन आणि हे रेल्वे स्टेशन आणखीन सुरू व्हायचं आहे, परंतु तोपर्यंतच हे वेगवेगळ्या बाबतीमध्ये सध्या चर्चेमध्ये आहे. बीड म्हटल्यावर चर्चा तर होणारच. या बाबतीतली नेमकी काय चर्चा आहे, कशाबद्दल चर्चा नमस्कार झालेला आहे, मित्रांनो, हे आपण हे आहे सविस्तरपणे नंतर पाहणार आहोत. अहमदनगर तोपर्यंत बीड आपण परळी रेल्वे सध्या या मार्गावरील कामाची कशी प्रगती आहे ते बीड. पाहूयात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं या अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या अपडेटच्या बाबतीमध्ये असलेल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण खूप दिवसापासून अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाच्या पूर्ततेची वाट पाहत आहोत आणि संपूर्ण मराठवाडावासियांचं आणि बीड जिल्हावासियांचं जे स्वप्न आहे बीड अहमदनगर परळी या रेल्वे मार्गाचं, ते लवकरच पूर्ण होत असताना आपल्याला दिसत आहे. आपण बघत आहोत की या रेल्वे मार्गाचं काम अत्यंत प्रगतीपथावर आणि वेगाने सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळत आहे. हे काम चालू असताना विविध यंत्रणा या ठिकाणी कार्यरत असल्याचे आपल्याला दिसत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं काम या ठिकाणी चालू आहे. हे बघू शकतो आपण की या ब्रिजचं काम देखील पाठीमागे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की खूप सळ्या त्या ठिकाणी फक्त उभ्या केल्या होत्या. आज हे काम पूर्णत्वास येताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि खूप मोठी यंत्रणा या कामावरती सध्या चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळे कामगार सतत या ठिकाणी काम करत आहेत. त्यामध्ये प्रत्येकाचं काम हे आपापल्या पद्धतीने आपापल्या कौशल्यानुसार अविरतपणे चालू आहे आणि जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर बीड जिल्हावासियांचं जे अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचं जे स्वप्न आहे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पूर्ण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी अविरतपणे कार्यरत असल्याचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे. विविध मशिनरी आहेत, विविध कामगार वर्ग आहे. या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी वर्ग देखील या ठिकाणी प्रत्यक्ष उभा राहून काम करून घेताना आपल्याला दिसत आहे. तसं बीडचं रेल्वे स्टेशन हे सर्व बीडवासियांसाठी एक उत्सुकतेचं आणि आतुरतेचं ठिकाण बनलेलं आहे. जसं हे बीडचं रेल्वे स्टेशन बीडकरांसाठी औत्सुक्याचा विषय राहिलेला आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी हे रेल्वे स्टेशन संपूर्ण होण्याच्या अगोदर, पूर्ण होण्याच्या अगोदर या रेल्वे स्टेशनचं काम सुरू असताना वेगवेगळ्या कारणासाठी देखील सध्या हे बीडचं रेल्वे स्टेशन गाजत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, किंवा आपण ते ऐकलं देखील असेल. ही आहे या आपल्या रेल्वे स्टेशनची समोरील बाजू, रंगकाम, त्याचप्रमाणे आतमध्ये फरशी बसवण्याचं काम हे देखील चालू आहे. सुसज्ज अशा प्रकारची इमारत रेल्वे स्थानकाची या ठिकाणी बीडच्या वैभवामध्ये भर घालण्यासाठी सज्ज होत आहे. अतिशय देखण्या स्वरूपाची ही इमारत या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि तिचं काम देखील वेगाने प्रगतीपथावर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी रेल्वेचे एक अधिकारी मला भेटले आणि त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की येत्या दिवाळीलाच या ठिकाणी रेल्वेचे जे रूळ आहेत ते अंथरण्याचं काम पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे, म्हणजे रेल्वेचं.
आणि हे रेल्वे स्टेशनचं जे काम आहे ते देखील खूप प्रगतीपथावर चालूच ठेवून शक्यतो दिवाळीपर्यंत ते पूर्ण करण्याचं आमचं टार्गेट आहे असं त्यांनी या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातून सांगितलेलं आहे। तर आशा करतो की लवकरच हे रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण हो आणि बीडवासियांची जी स्वप्नातली रेल्वे आहे ती लवकरच प्रत्यक्षामध्ये धावायला सुरुवात हो आणि प्रत्येक बीडवासियाला या ठिकाणी या रेल्वे स्टेशनवरती येऊन तिकीट बुकिंग करून या झुगझुग आगीन गाडीमध्ये बसून जाण्याचा योग लवकर त्यांच्या पदरी पडो हीच अपेक्षा करतो। थांबतो, जय हिंद जय भारत। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।